टाइमवीत रूपामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण हेल्दी ब्रेकफास्ट एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. अगोदरही मी बऱ्याच रेसिपी इडलीच्या दाखवलेल्या आहेत, जसं की रव्यापासून इडली बनते, परत जो इडलीचा रवा असतो ती वापरून आपण सोप्या पद्धतीने इडली बनवू शकतो. एक 4.3 मिलियन व्ह्यूवर्स झालेला असा एक छानसा इडलीचा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही चेक करू शकता. ती पण इडलीची रेसिपी एकदम जबरदस्त आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ ह्याचं कॉम्बिनेशन करून एक छान मऊसूद अशा इडल्या आपण कशा बनवू शकतो हेही याच्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. या सगळ्या रेसिपी तुम्ही नक्की चेक कराव्यात. तर आपण ही रेसिपी आहे ती ज्वारीचं जे पीठ असतं त्या पिठापासून आपण इडली बनवणार आहोत, म्हणजे ही रेसिपी आपली हेल्दी होणार आहे. तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. 2 कप मी इथे ज्वारीचं चाळून घेतलेलं पीठ आहे. या पिठामध्ये आपण 1.5 कप दही घालणार आहोत. हे दही ताजं दही घेतलेले आहे मी, आणि दही कसं लावावं एकदम परफेक्ट त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इथे आपण दही ॲड केल्यानंतर तर मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं, तर 2 कप आपण इथं बारीक रव्याचा वापर करतोय. रवा पण मी चाळून घेतलेला आहे. रवा घातल्यानंतर आपल्याला इथे हलवून घ्यायचंय. एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 2.5 कप पाण्याचा वापर करून आपल्याला जे इडलीचं आपण नेहमी जसं बॅटर बनवतो, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, तसं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचंय. साधारण त्यासाठी 2 ते 2.5 कप पाणी लागतं. पाणी घालताना आपण एक काळजी घ्यायची की थोड्या थोड्या पाण्याचा वापर करतोय आपण, आणि प्रथम आपण 2 कप पाणीच यूज करायचंय. नंतर आपण हे पीठ हे जे आहे बॅटर ते आपण झाकून ठेवणार आहोत. तर खूप हेल्दी रेसिपी मी जेव्हा बोलते, ह्या ज्या इडल्या आहेत त्या पचनासाठी आपल्याला एकदम खूप हलक्या आहेत, म्हणजे आपण ज्वारी रवा आणि काही आपण भाज्याही यामध्ये ॲड करू शकतो, जेणेकरून आपल्याला पचायला एकदम सोपं जाईल, गॅसेस वगैरेचा त्रास होत नाही. नेहमीच्या आहारामध्ये असा हेल्दी किंवा हलक्या फुलक्या पदार्थांचा तुम्ही नक्की समावेश करावा. तर थोडं थोडं पाण्याचा वापर करून इथे आपण जे बॅटर बनवतो इडलीचं ते तुम्ही पाहताय, जास्त घट्ट बनवायचं नाही आहे, कारण की जे ज्वारीचं पीठ आहे ते पण पाणी खूप शोषतं आणि रवा जो आहे ते पण शोषून घेतं, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा व्यवस्थित वापर करायचा आहे. तर साधारण 2 कप आणि थोडंसं वरती असं मला इथे पाणी लागलेलं आहे. साधारण 15 मिनिटांसाठी आपण हा डबा झाकून ठेवणार आहोत रेस्ट करण्यासाठी, जेणेकरून रवा आणि ज्वारीचं पीठ व्यवस्थित दही आणि पाणी यामध्ये भिजलं जाईल, व्यवस्थित रवा जो आहे तो फुलून येईल. 15 मिनिटं आता झालेली आहेत. डबा उघडून आपण बघतोय तर रवा चांगला आपला फुललेला आहे. यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करतोय. साधारण आपण जे 2 वाटी ज्वारी आणि 2 वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये 40 ते 45 इडल्या एकदम आरामात बनतात, तर 4-1 लोकांचा आपण व्यवस्थित इथे नाश्ता बनवू शकतो. मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून इनो ऍड करतोय. इनो घातल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 चमचे पाणी ॲड करायचं इनोवरती, जेणेकरून इनो ॲक्टिव्ह होतो, आणि पाणी ॲड केल्यानंतर आपण लगेच इनो आपण त्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत. बॅटरमध्ये मिक्स करताना आपल्या लक्षात येईल की पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी वाटतंय, थोडंसं घट्ट आहे बॅटर, तर आपण थोडं थोडं पाणी ॲड करून परत एकदा हे व्यवस्थित पीठ बनवून घेणार आहोत. जसं आपलं इडलीचं बॅटर असतं तेवढा थिकनेस आपल्याला इथं मेंटेन करायचा आहे, त्यासाठी आपल्याला साधारण अजून 1/2 ग्लास पाणी लागू शकतं. तर आपण यामध्ये 1 गाजर किसून टाकलेलं आहे. या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे ऍड करू शकता. आपल्याला छानशी एक फोडणी द्यायची आहे, त्यासाठी छोट्याशा पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला प्रॉपर तापवून घ्यायचं आहे, म्हणजे ती फोडणी एकदम चांगली बसते. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1/2 चमचा आपण मोहरी ऍड करणार आहोत. जिरं आणि मोहरी तेलामध्ये चांगलं तडतडून द्यायचं आहे. 4 हिरव्या मिरचीचे तुकडे आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे कोथिंबीर आणि साधारण 3 ते 4 चमचे कढीपत्ता, कढीपत्ता जास्त घ्यायचा, असं दोन्ही आपण धुवून बारीक चिरून यामध्ये घालणार आहोत. ही फोडणी चांगली फ्राय करून घ्यायची आहे. ही जी फोडणी आहे ती आपल्याला फटाफट त्या बॅटरमध्ये ॲड करायची आहे. फोडणी ॲड केल्यानंतर आपण हे बॅटर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण इडली बनवणार आहोत.
इनो ऐड करताना एक टिप सांगते, पहिला पण बॅटर बनवून घ्यायचा, त्याच्यामध्ये गाजर जे काही व्हेजिटेबल तुम्हाला ऍड करायचे आहेत ते ऍड करायचे, त्यानंतर तडका आपण घालून घ्यायचा आणि जेव्हा आपल्याला अगदी लास्ट मोमेंटला इडल्या बनवायच्या आहेत तेव्हा आपण इनो ऍड करायचा आहे. म्हणजे सगळं आपल्याला पहिलं प्रथम हलवून बिलवून आपण ठेवू शकतो, फक्त आपल्याला इनो जो आहे तो इडल्या बनवायच्या काही वेळ अगोदरच फक्त ऍड करायचा, एक 5-7 मिनिटं अगोदर. तर बॅटर आपलं हलवून झालंय, त्यानंतर इडलीचे जे आपले थाळ्या असतात त्याला मी तेल लावून घेते. बॅटर आपण फिल करून इकडे दुसरीकडे मी गॅसवरती जो कुकर असतो इडलीचा त्यामध्ये पाणी घालून तो गॅसवरती आपण मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण ह्या थाळ्या सगळ्या ठेवून घेतल्यात. कुकरचं आपण झाकण लावायचंय, त्यानंतर मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला 10-12 मिनिटासाठी या इडल्या स्टीम होऊ द्यायच्या आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, अशा नवीन नवीन रेसिपींसाठी नक्की चॅनलला भेट द्या. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.